फोन कट कर रहा था। कारण ते कसं होतंय घडी वगैरे पद्धतशीर निघलं बाजूर बसून घ्या काय काम नाही असतो ते का तुमचे मामा येऊन राहिले ना सरपंच कोण वनिताग्मारे देवराव वाघमारेची सून आहे मी मोठी येईनी माझ्या सासऱ्याने काय केलं काय नाही तिथं आमचे माणसं गेलते दंडे घालून बाहेर काढलं येईनी चेहरा पाहू दिला नाही आमच्या माणसाचा येईनी काय केलं काय माहिती आमचे आम्हाला माणूस पाहिजे माझं नाव गजानन हरी वाघमारे राहणार इस्पी तालुका मेहकर जिल्हा बुलढाणा माझ्या भावाला आम्ही मेहकर इथे दवाखान्यात नेले असता डॉक्टरनी त्याचे पेशी कमी झालेले सांगितल्या आणि 90,000 रुपये फी सांगितली त्याच्यानंतर मग त्याची परिस्थिती गरिबीची असल्याकारणाने त्यांनी त्यांना वापस घरी आणले घरी आणल्याच्यानंतर अकोला येथील मेन हॉस्पिटल येथे त्यांना दिनांक 21/10 भरती केले भरती केलेले नावामध्ये त्यांनी मिसिंग केली देवराव हरी वाघमारे त्यांना देवेंद्र हरिभाऊ वाघमारे लिहिलं आणि आम्ही त्यांना मी विनंती केली की आमचा माणूस कोविडचा नाही तर तुम्ही याला कोविडमध्ये भरती करू नका तर त्यांनी आम्हाला सांगितलं की असं जर नसेल तर तुमचा पेशंट घरी घेऊन जा आम्हाला याला भरती करायच लागते मग नंतर बाबा तुम्ही करा नंतर त्यांनी कोविडमध्ये भरती केला कोविडमधून तिथं आम्हाला कोणालाच येऊ दिलं नाही येऊ दिल्याच्या नंतर त्या दुसऱ्या दिवशी त्यांनी सांगितलं तुमचा पेशंट 10-11 आला 10-11 आला तरी आम्हाला येऊ दिलं नाही नंतर 9 आला तरी आम्हाला मिळू दिलं नाही नंतर मी या त्यांच्या मुलांना तिथं पाठवलं की बाबा तुम्ही त्याची चौकशी करा मग त्यांनी चौकशी केली असता की आमच्या वडिलाला आम्हाला पाहायचं ज्यावेळेस मी यांना हे पाठवलं तिथे तर आमचा पेशंट तिथं दिसला नाही मग त्याच्यानंतर आम्ही शोधाशोध सुरू केली मी नंतर DM साहेबांना भेटलो DM साहेबांनी सांगितलं बा की मी तुमचे कॅमेरे तपासतो आणि तुम्हाला 5 सांगतो 5 जाऊन भेटलो तर म्हणे तुमचे कॅमेरे बंद आहेत म्हणे मग आमचा सगळा बिलास संपला तिथून मी पोलीस स्टेशनला गेलो सिटी कोतवालीमध्ये रिपोर्ट दिला त्या सिटी कोतवालीनं बी आमचं 2 आम्ही वाट पाहिली त्याने काय केले नंतर SP ऑफिसला गेलो SP ऑफिसला रिपोर्ट दिला जिल्हाधिकाऱ्याला रिपोर्ट दिला पण आम्हाला कोणत्याच प्रकारचा रिस्पॉन्स काही मिळाला नाही त्याच्यानंतर मी पुन्हा जिल्हाधिकाऱ्याला निवेदन दिलं की बुवा जर माझा भाऊ मिळाला नाही तर मी 11/9 मी आत्मदान करेन असा मी त्यांना इशारा दिला वाघमारे नावाचा एक रुग्ण होता आपल्याकडे तो सस्पेक्ट म्हणून 21 ॲडमिट झाला आणि त्याची टेस्ट जी आहे सॉफ्ट टेस्ट आपण 21 केली आणि त्याचा रिपोर्ट 22 दुपारी आला 22 दुपारी रिपोर्ट आल्यानंतर आपण त्याला निगेटिव्ह वार्डामध्ये शिफ्ट केलं निगेटिव्ह वार्डामध्ये तो ॲडमिट होता सकाळी 6 नर्स स्टाफ सिस्टरचा जेव्हा राऊंड झाला त्यावेळेस त्यांनी मेडिसिन वगैरे त्याला दिलं तो त्यावेळेस राऊंडच्या वेळेस प्रेझेंट होता परंतु 9:30 जेव्हा डॉक्टरांचा राऊंड झाला तेव्हा त्यांना तो बेडवर रुग्ण आढळला नाही त्यामुळे आम्ही बराच वेळ त्याची वाट पाहिली 11:30 वाट पाहिली परंतु तो रुग्ण 11:30 परत न आल्याने आम्ही रितसर पोलीस तक्रार केली आणि पोलिसांना तक्रार केली आणि त्याच्यानंतर त्यांना सांगितलं की लवकरात लवकर हा पेशंट
परत येण्यास आणण्यासाठी आपण प्रयत्न करावेत. परंतु त्यानंतर सुद्धा जेव्हा तो पेशंट परत आला नाही आणि त्याचे नातेवाईक सारखे विचारपूस करायला लागले, त्यावेळेस पुन्हा आम्ही एक रिमाइंडर दिला आहे की लवकरात लवकर पोलिसांनी अशा रुग्णाचा शोध घेऊन आम्हाला प्रशासनाला आणि त्याचप्रमाणे रुग्णाच्या नातेवाईकांना सुद्धा दिलासा मिळावा अशी आमची आशा आहे. आणि दुसरा एक विषय असा आहे की हा रुग्ण पायाला वीकनेस होता या रुग्णाच्या, आणि तो हँडिकॅप म्हणून जरी समजण्यात येत असेल परंतु तो हँडिकॅप नव्हता, परंतु पार्शल वीकनेस त्याच्या पायाला होता आणि तो चालू फिरू शकत होता, परंतु बाहेर जाणे इतकं किंवा स्वतः पळून जाणे इतकं त्याच्यामध्ये त्याच्या पायाला बळ नव्हतं. अशा वेळेस कोणीतरी त्याचे नातेवाईक किंवा कोणीतरी त्यांच्या ओळखीतला व्यक्ती त्यांना घेऊन गेला असं आम्हाला वाटतं, कारण तो एकटा जाणं शक्य नव्हतं, जिना उतरणं शक्य नव्हतं, त्याची कंडिशन जिना उतरण्यासारखी नव्हती. कोणीतरी व्यक्तीच्या मदतीनेच हा रुग्ण इथून गेलेला आहे आणि कोणाच्या मदतीने गेलेला आहे हे प्रशासन आता आणि पोलीस यंत्रणा शोध घेत आहे. आणि याच्यासाठी आम्हाला आणखी एक बाब अशी आहे की रुग्णाचा मुलगा हा रुग्णाचे पेपर घेऊन गेला वार्डातून आणि त्यांनी झेरॉक्स काढले आणि ते झेरॉक्स काढलेले पत्र पेपर्स आहेत ते 6 नंबर वार्डामध्ये टाकून गेलं आहे. त्यामुळे हा रुग्ण त्या म्हणून एक दाट संशय येतो की रुग्णाचे नातेवाईकच त्यांना घेऊन गेले असतील, जेव्हा की त्यांचा पेपर घेऊन गेले याचा अर्थ त्यांना रुग्णाला सुद्धा घेऊन गेले असं आम्हाला वाटतं.